लोहारा तालुक्यामध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात नाहीये, त्यामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीये। दरम्यान नियमांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। लोहारा तालुक्यामध्ये नियमांचं पालन होत नाहीये, त्यामुळे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कोरोना झपाट्याने वाढतोय, नागरिक शासनाच्या आदेशाचं पालन करत नाहीयेत, दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये भर पडते, प्रशासनाकडनं वारंवार सांगून देखील नागरिक विनाकारण फिरत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे, ही चिंतेची बाब आहे। असं असताना विनाकारण नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत, ही नुसती प्रशासनाची जबाबदारी नसून आपली सुद्धा जबाबदारी आहे। असं असताना वट्ट्यावर कट्ट्यावर चौकचौकात विविध कार्यक्रमांमध्ये जीप टमटम लक्झरी एसटी बस मध्ये आदी ठिकाणी गर्दी होते आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार अतिवेगाने वाढतोय। कोरोना हा रोग घातक आहे, याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी तोंडाला मास्क बांधणं आणि सॅनिटायझरचा सतत वापर करणं आणि हात वारंवार धुणं हीच खरी कोरोनाची लस आहे। नागरिकांनी घरामध्ये थांबून प्रशासनाला सहकार्य करावं, अन्यथा यापुढे मोकाट फिरणाऱ्या नागरिकांवरती योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनानं दिला आहे। सध्या नागरिकांना काही त्रास होत असेल तर अंगावरती न काढता तात्काळ ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखवून तातडीनं उपचार करून घ्यावेत असं आवाहन लोहारा तहसीलदार संतोष रुईकर, पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे, डॉक्टर गोविंद साठे यांनी केलंय। यशवंत भुसारे, C24 तास, लोहारा, उस्मानाबाद। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।